राधा त्रिभुवन आत्महत्या प्रकरण पोलिसांना हाताशी घेऊन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील राहुल नगरात राहणाऱ्या राधा त्रिभुवन व तिच्या 3 मुलींची हत्या करणाऱ्या त्रिभुवन कुटुंबियांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असून या प्रकरणी सातारा पोलिसांनी खोटा FIR नोंदवला असल्याचा खळबळजनक आरोप मयत राधा त्रिभुवन हिची आई शोभाबाई गौतम जाधव यांनी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे केला. दिनांक 26 मे रोजी पहाटे राधा त्रिभुवन हिने राहुल नगर येथील स्वतःच्याच घरच्या बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शिवाय तिच्या 8 वर्षाची नंदिनी, 5 वर्षाची कोमल आणि 2 वर्षाची प्रांजल या चिमुकल्या मुली ही मृत अवस्थेत आढळल्या होत्या. घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असता यावेळी मृत राधा त्रिभुवन यांच्या माहेरच्या मंडळीने अपघात नसून घात केल्याचा आरोप केला होता. सासरच्या मंडळीने मारहाण करण्यात आली होती व तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी राधा हीच आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा तिच्या पतीसह सासरच्या मंडळाविरुद्ध यापूर्वीच पोलिसांनी नोंदविला आहे. मयत राधा हिचा विवाह 27 एप्रिल 2008 साली संतोष त्रिभुवन बरोबर झाला होता. लग्नानंतर हुंड्यासाठी व 3 मुली असल्यामुळे सासरच्या मंडळींना मुलगाच पाहिजे होता, त्यामुळे शारीरिक व मानसिक छळ ते करत होते. सासरच्या मंडळीने खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याचं निवेदन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना देण्यात आलंय.